कल्याण शहर शिवसेनेचे ग्रामीण विभाग प्रमुख दीपक सोनाळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी दूध नाका येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कल्याण शहर शिवसेना प्रमुख विश्वनाथ भोईर, उद्योगपती संजय गायकवाड, शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव, मोहन नाईक, सरफराज शेख यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज या ठिकाणी आमचे लाडके नेते आदरणीय दीपकजी सोनाळकर साहेब यांचा त्यांच्या राहत्या घरी आज या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे आज या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी कल्याण शहराचे शहर प्रमुख, कल्याणचे महापौर देवळेकर साहेब, राजेंद्र देवळेकर जी साहेब, विश्वनाथ जी भोईर साहेब शहर प्रमुख, उपशहर प्रमुख संजय जी गायकवाड, त्याचप्रमाणे आमच्या शहर प्रमुख वहिनी पोटे वहिनी, तसेच आमचे सर पोटे सर आणि अनेक आमचे या शहराचे मान्यवर नगरसेवक आणि कार्यकर्ते मुस्लिम आणि अनेक मुस्लिम बांधव, त्याचप्रमाणे ज्या लक्ष्मी मार्केटवर अनेक वर्षापासून साहेबांचं प्रेम आहे त्या लक्ष्मी मार्केटचे सर्व व्यापारी बांधव, मी स्वतः व्यापारी लक्ष्मी व्यापारी प्रतिनिधी म्हणून मोहन नाईक मी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेलो आहे. परंतु हे सर्व सांगत असताना आम्ही त्यांच्या वाढदिवसामध्ये सामील होत असताना एक वस्तुस्थिती सांगायला विसरत नाही की आमच्या लक्ष्मी मार्केटच्या आणि आमच्या व्यापाऱ्यांना ज्या ज्या वेळेला कोणतंही संकट आलं, त्यावेळेला मध्यरात्री असो रात्र असो, ज्या ज्या वेळेला आमच्यावरती अति मोठं संकट आलं त्या त्यावेळेला सोनाळकर साहेब आमच्यासाठी धावून आलेले आहेत आणि आमचं संकट व्यापाऱ्यांचं दूर केलेलं आहे. त्याचप्रमाणे कल्याण शहरातली कल्याण तालुक्यातील कोणत्याही गावातील गल्लीतील कोणताही शिवसैनिक कोणत्याही संकटात असेल तर साहेबांना जर आवाज दिला तर त्या आवाजाला साहेब आमचं नक्कीच हो देतात आणि त्या ठिकाणी आमचे साहेब धावून जातात. दीपक सोनाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काही मुस्लिम कार्यकर्ते तिथे उपस्थित राहून त्यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना या ज्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा देतात तसंच अभिनंदनही करतात की त्यांनी असं त्यांना जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना सहकार्य करत राहावं आणि सर्वांना सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून असे प्रत्येक कामामध्ये मदत करावी असे अपेक्षा.